नमस्कार, मी विद्या दबडे, जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण योग प्राणायाम करत आहोत त्याचबरोबर अनेक फायदे आपल्याला होत आहेत. पण बऱ्याच जणांचा एक समस्या आहे की पोटावरची चरबी लवकर कमी होत नाही, त्यासाठी आणखीन काही आहे का? तर आणखीन एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी. अगदी 5 मिनटंसुद्धा तुम्हाला द्यावे लागतील आणि 5 मिनटात आपल्याला ते आपलं पोटावरची चरबी कमी व्हायचं काम जे आहे ते आणखीन लवकर व्हायला लागेल. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर ते कसं करायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी आपल्याला एक मऊ नेपकिन आणि एक हार्ड टॉवेल आपल्याला लागणार आहे. आतमध्ये हार्ड टॉवेल ठेवायचा आणि वर असं मऊ नॅपकिन ठेवायचं. आणि त्याच्यानंतर एक नाडी आपल्याला लागणार आहे आणि ती नाडी आपण ह्याला बांधणार आहोत. तर आणखी काय करायचं, प्रथम असा हा टॉवेल आपल्याला घडी घालून व्यवस्थित घ्यायचा हा टॉवेल, आणि त्याच्यावर एक मऊ नॅपकिन घ्यायचं आणि हा असा गुंडाळून घ्यायचा. टॉवेल पूर्ण असा गुंडाळून घ्यायचा आणि हा सुटू नये ह्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला हा थोडासा पॅक करून घ्यायचा. थोडासा 3 लेयर्स तरी तुम्ही हे केले तरी व्यवस्थित होऊन जाईल. थोडासा पॅक करून घ्यायचा आणि असा पॅक करून घेतल्यावर हा हलत नाही म्हणजे. आता ह्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाठीवर झोपून घ्यावं लागेल. तर अशी ही आपण टॉवेलची जी घडी आहे ती आपल्याला बरोबर अशी कमरेखाली आपण ठेवायची आहे. बरोबर कमरेखाली एवढं लक्षात घ्यायचं आहे की ह्या नाभीच्या, आपली जी नाभी आहे त्या नाभीच्या लाईनमध्ये हा असा टॉवेल आला पाहिजे. आपल्याला असा टॉवेल ठेवायचा. आता आपले पाय, दोन्ही पाय थोडंसं अंतर असं ठेवायचं, थोडंसं अंतर ठेवायचं आणि दोन्ही अंगठे पायाचे आधी जुळवून घ्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा, थोडासा शरीराला ताण द्यायचा. हात अशा वरच्या साईडला आपल्याला घ्यायचे आहेत, असे पालथे हात आपले तळवे आपल्या आकाशाकडे असले पाहिजेत. दोन्ही मधले सगळे बोट असे दुमडून घ्यायचे. अंगठा आणि करंगळी तेवढी आपल्याला ओपन ठेवून ही अंगठा आणि करंगळी आपल्याला अशी जुळवून घ्यायची आहे. तर पूर्ण ताठ शरीर, थोडासा ताण द्यायचा आहे ह्या शरीराला आणि एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला 5 मिनिट ह्या स्थितीमध्ये थांबायचं आहे. पोटाच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला 5 मिनिटं असं थांबणं अजिबातच जमणार नाही. तुम्ही घड्याळ लावायचं आहे नक्की. तर सुरुवातीला 1 मिनिटापासून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला बघायला हे सोपं वाटतं पण करताना तसं थोडंसं अवघड आहे. पण पोटावरची चरबी उतरवायला फार मोठी मदत ह्याने होते. तर हा उपाय जो आहे तो तुम्ही रोजच्या रोज 7 दिवस करा आणि नंतर सवय झाल्यावर रोजच्या रोज करत चला. खूप सोपा आणि फायद्याचा असा हा उपाय आहे. तर 1 मिनिटापासून तुम्ही चालू करू शकता. मग हळूहळू 2 मिनटं 3 मिनटं आणि नंतर 5 मिनटापर्यंत हे करू शकता. खूप ताण पडतो, पोटाच्या स्नायूंना ताण पडणं फार महत्त्वाचं आहे. पोटाच्या स्नायूंना ताण पडायला लागला की पोटावरची चरबी कमी होते. तर असं आपल्याला करायचं आहे. आणि नंतर आपल्याला सुरुवातीला पाय थोडेसे लांब करायचे आहेत 5 मिनटं झाल्यावर. नंतर एक एक हात आपल्याला शरीराच्या जवळ आणायचा आहे, पूर्ण एक एक हात. आणि आपल्याला थोडंसं 1 सेकंदापर्यंत ह्या स्थितीमध्ये थांबून नंतर आपल्या नॉर्मल स्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. तर असा हा सोपा उपाय आहे. पोटावरची चरबी अगदी लवकर कमी होती आणि त्यामुळं पोटावरची चरबी तुमची कमी झाली की आपल्याला मग छान वाटायला लागतं. वेगळे वेगळे ड्रेस घालता येतात आणि त्याच्यासाठीच मी जास्तीत जास्त चरबी कमी होण्याचेच व्हिडिओ जास्त बनवते. कारण एका आकारात शरीर आलं की आपल्याला छान वाटायला लागतं. हा उपाय करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.